हाय फ्रेंड्स, मैं आपल्या समोर हेअर पॅच पार्ट वन मध्ये दाखवलं होतं तुम्हाला की मी हेअर पॅच कसा बसवणार आहे आणि कोणती हेअरस्टाईल घेणार आहे. हे बघा, मी सरांना हेअर पॅच बसवलेलं आहे. हे बघा, एकदम नॅचरल हेअर आहे. आपल्याला बी बसवायचं असेल तर माझ्याकडे या, एसएचजी हेअर सोल्युशन. हे बघा सर, कसं काय फीडबॅक वाटला, कसं काय वाटलं सर, आमच्या यूट्यूब फॅमिलीला फीडबॅक द्या तुमचा. एकदम बढिया वाटलं आणि नॅचरल वाटतंय आता. आणि माझं मला असं वाटतं की माझं एजच कमी झालं 10-12 वर्ष. 38 सरांचं एज आहे. आता बघा तुम्हाला 22 मी केलेला आहे सरांना त्यांचा हेअर, म्हणजे जे 22 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी त्यांची हेअरस्टाईल अशी होती, अशी केस होती, तेवढी डेन्सिटी केसांची दिली मी त्यांना. पाहिजे असेल तर अजून देऊ शकतो आपण किंवा अजून कमी करू शकतो. असा आम्ही लुक बनवलेला आहे. आपल्याला पण बसवायचं असेल तर माझ्या एसएमजी हेअर सोल्युशनला येऊन भेटा. हेअर पॅच, हेअर विक, हेअर एक्सटेन्शन, आपली जी काही समस्या असेल केसांची तर नॉन सर्जिकलमध्ये मी ती पूर्ण तुम्हाला सर्व्हिस देईन. सर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चालत. हाय फ्रेंड्स, मी बोलतोय हेअर पॅच हेअर विक आर्टिस्ट मास्टर संदीप नाईक. आज आपल्या समोर मी नवीन पॅच बसवतोय आणि याची सरांची, आमचे सरांची वेदालम हेअरस्टाईल करतोय, अजित सरांची हेअरस्टाईल करतोय सरांची वेदालम मधून. सर, आमचे बुलढाण्याहून आलेले माझ्याकडे हेअर पॅच लावायला. हे बघा, मी आज त्यांना हेअर पॅच लावतोय. आपल्याला पण हेअर पॅच हेअरिंग बसायचं असेल तर माझ्या सेंटरला येणे. महाराष्ट्रामध्ये माझं चिकलठाणा, औरंगाबाद महाराष्ट्र चिकलठाणा इथे सेंटर आहे. आपल्याला बसवायचं असेल तर या आणि हेअर पॅच, हेअर विक आणि हेअर ट्रान्सफॉर्मेशन करून जा माझ्याकडून. फक्त हेअर पॅच बसवणं महत्त्वाचं नाही, हेअर ट्रान्सफॉर्मेशन पण बेस्ट झालं पाहिजे, तेव्हा तो हेअर पॅच छान वाटेल. आपल्याला बसवायचं असेल तर माझ्या सेंटरला या आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट टूमध्ये मी दाखवणार हेअर पॅच मी कसा बसवलेला आहे आणि कशी हेअरस्टाईल केलेली आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बोलतोय मास्टर संदीप नाईक, हेअर पॅच हेअर विक आर्टिस्ट. मेरे बेटे को जीत किया तब नहीं जब वो मुझे हराएगा तब नहीं जब मैं उसे